शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपैथिक क्लिनिक कोरोना मुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधे दुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 नगर शहरातील बोलेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला तर फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये येत असताना पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर जोरदारपणे भिडले हातामध्ये चाकू आणि कोयता घेत दोघा जणांवर पोलीस ठाण्याच्या आवारात हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला यामध्ये ते गंभीर जखमी झालेत विशेष म्हणजे तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या दोन पोलिसांनी मध्यस्थी करून दोनही गटांना अटकाव केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दोनही गटाकडून परस्पर फिर्यादी दाखल झाल्यात गणेश कुऱ्हाडे अक्षय डाके किरण सोमनाथ सागर डाके गौरव जगधने बाळासाहेब वाघमारे प्रथमेश चौरे यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा तर दुसऱ्या फिर्यादीवरून सचिन निकम जयेश पाटोळे आणि 2 ते 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय गांधीनगर या ठिकाणी आज दुपारी 1 सुमाराला दोन महिला गटामध्ये जोरदार वादावादी झाली या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तात्काळ पोलिसांच्या पथकाला त्या ठिकाणी जाण्यास सांगितलं पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं असतानाच ते दोनही गट तोफखाना पोलीस ठाण्याच्या दिशेनं निघाले पोलीस ठाण्यामध्ये येत असताना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये हे दोनही गट एकमेकांना भिडले यामध्ये एका गाडीच्या काचा देखील फोडल्या आहेत गणेश कुऱ्हाडे यानं सचिन निकम आणि त्याचा मित्र गणेश पाटोळे याच्यावर चाकू हल्ला केला पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये प्रकार सुरू असतानाच या ठिकाणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश गोमसाळे आणि वैशाली भांबरे यांनी मध्यस्थी करत या दोनही गटांना बाजूला काढण्यामध्ये शर्थीचे प्रयत्न केले यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळलाय या घटनेमध्ये सचिन निकम याच्या डोक्याला मार लागला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय दरम्यान पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी पाठवले आहेत यामध्ये सर्व बाबी उघड झाल्या आहेत कशा पद्धतीनं एकमेकांना हे गट भिडले हे पाहिल्यानंतर थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच प्रकार घडल्यामुळे दोनही गटावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर